वेलकम टू नितमेन अकेडमी। अपन आजच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 12 इंग्लिश क्वेश्चन फॉर्मॅट बघूया, जसं की डिस्ट्रीब्युशन ऑफ द मार्क्स ॲज पर सेक्शन इन अ ॲक्टिव्हिटी सीट। या व्हिडिओमध्ये इंग्रजीचं सेक्शन कशाप्रकारे मांडलं गेलेलं आहे, सेक्शन कोणतं सेक्शन कशासाठी वापरलं गेलेलं आहे, प्रोज कोणते आहेत, पोएट्री कोणते आहेत, ॲप्रिशिएशन कोणतं आहे, रायटिंग स्किल कोणता आहे, नॉवेलसाठी सेक्शन कोणतं आहे, हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, फर्स्ट अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ द मार्क्स ॲज पर सेकंड इन अ ॲक्टिव्हिटी शीट, यामध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काय काय मांडलं गेलेलं आहे। तर याच्यामध्ये क्वेश्चन सिरीज नंबर सांगितले, नेम ऑफ द सेक्शन, मार्क्स आणि मार्क्स ऑफ द ऑप्शन्स। ओके, तर जो क्वेश्चन सिरीज नंबर 1 आपण स्टार्ट करूया, क्वेश्चनवाला जो पहिला पॉईंट आहे याच्यामधला जो मी इथे टेट डॉट करत आहे, इट इज द प्रोज। हा जो प्रोज आहे ना, आपल्या पूर्ण सेक्शनमध्ये 34 येईल, मार्क्स विथ ऑप्शनमध्ये बी तेवढेच आहेत, काही एक्स्ट्रा ऑर वगैरे काही क्वेश्चन नाही आहे। जी पोएट्री आहेत, या पोएट्रीमध्ये सुद्धा 14 आहेत, जे बी ऑप्शनमध्ये सेम आहेत, कारण की इथं 34 दिले गेलेले क्वेश्चन आहेत, ऑरमध्ये पण नाही राहणार, 34 कंपल्सरी आहे, जशाला तसं 14 या सेकंड दिलेले आहे पोएट्रीसाठी, इथं पण 14 आहे। बट रायटिंग स्किल सेक्शनमध्ये बघा, मार्क्स आपल्याला टोटली किती आहे, 16 आहे, आणि मार्क्स विथ ऑप्शन इज 48 आहे, है ना। म्हणजे विचार करा, 16 × 3 है ना, 3 मार्क्स आपले या ठिकाणी मॅक्झिमम दिले गेलेले आहेत, म्हणजे 16 दिले गेलेले आहेत मार्क्स कशासाठी, रायटिंग स्किलसाठी। आणि जो सिरियल नंबर 4 आहे, ज्यामध्ये पूर्ण नॉवेल आहे ॲज पर जनरलमध्ये, त्यामध्ये टोटली मार्क्स किती आहेत, 16। तर इथे पण किती आहेत, 16, म्हणजे ज्यामध्ये मार्क्स विथ ऑप्शनमध्ये एकही एक्स्ट्रा मार्क वाढवलेला नाही आहे। जेव्हा आपण टोटल सेक्शनची बेरीज करूया, तेव्हा ते तुमचे 80 असणार आहे, आणि मार्क्स विथ जर बघितलं तर 112 असणार आहे, ठीक आहे ना। आता हे नेमकं ॲज पर क्वेश्चन कसं असू शकतं ते बघूया। आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स ऑफ क्वेश्चन आहेत, ज्याच्यामध्ये 18 आहे, म्हणजे आपल्या टोटल पर्सेंटेजपैकी 22.50%, म्हणजे 22.5% मार्क्स, जे आपण ऑप्शन शीत 18 धरत असतो ना, ते पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन म्हणतात, ठीक आहे ना। त्याच्यामध्ये 18 म्हणजे 22.5% सेक्शन येत आहे इथं, ठीक आहे ना। शॉर्ट आन्सर टाईपमध्ये 36 येणार आहेत, 36 45% मध्ये 22.50 आणि 45, आता आपल्याला किती 32.50 राहिले, जे लॉंग आन्सर क्वेश्चन असतात, जे 26 26 ऑप्शन शीत बघितले 32.50, म्हणजे जेव्हा आपण मार्क्स जे सरासरी काढू किंवा ॲव्हरेज करूया, तेव्हा 80 होतात, आणि ॲव्हरेज ऑप्शन शीत बोललो तर किती व्हायला, 112 होतात, म्हणजे टोटली 100% इथं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो। हे जेव्हा ॲज पर क्वेश्चन ॲक्टिव्हिटी सीटवर पाहत असतो, तेव्हा हे त्याचं आन्सर सीट आहे, ठीक आहे ना। जर आपण याला पुढे पण गेलो टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये बघू, ॲक्टिव्ह सीटमध्ये काय म्हटलं आहे, नॉलेज आणि अंडरस्टँडिंगमध्ये 33 आहेत, बरोबर आहे ना। आता सगळं हे नॉलेज आणि अंडरस्टँडिंग म्हणजे जेवढं आपण इंग्रजीमध्ये स्वतः समजून घेतलेलो आहेत, है ना, त्या सेक्शनमध्ये 41.20, म्हणजे आपला टोटली 33 सेक्शन आहे ना, तुमचा पूर्ण नॉलेज बेसवर असेल। आता ॲप्लिकेशन किती, आपण किती समजून घेतलेलो आहोत, आणि समजून घेऊन त्याच्यावर किती आपण ॲप्लिकेबल करू शकतो, त्याचे एकूण टोटल किती मार्क आहेत, 23 आहेत, है ना। आता आपली स्किल आहे, आपण किती प्रकारे चांगल्या प्रकारे रायटिंग करू शकतो, आपल्यावर किती नॉलेज आपल्याकडे आहे, या बेसवर आपण 11 आपण अभ्यास करू शकतो। आणि त्याचबरोबर आपली क्रिएटिविटी काय आहे, जसं की एखादा ॲप्लिकेशन लिहिलं आहे, एखादा फॉर्म लिहिलेला आहे आपण, है ना, त्याच्यावर आपण किती क्रिएटिव्हिटी करू शकतो, पेपरला कशाप्रकारे आपण डिझाईन करू शकतो, त्यासाठी आपल्या टोटल 13 आहे, है ना। अशा प्रकारे टोटल 80 हा तुमचा या ठिकाणी ॲज पर ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिले गेलेले आहे। याचे जे पर्सेंटेज जरी पाहिले आपण, तरी ते तुम्हाला 100 मिळतील, ठीक आहे ना। आता आपण बोर्ड पॅटर्नमध्ये जाऊया, बोर्ड एक्झाम्पलमध्ये ॲक्टिव्हिटी शीट तुमचे कशा प्रकारचे असणार आहे, हे 80 पेपर आपण पाहणार आहोत, हा तुमचा कंपल्सरी सब्जेक्टपैकी एक आहे। यामध्ये पूर्ण सेक्शन फर्स्ट बघा काय म्हटले गेलेले आहे, ना, यामध्ये सेक्शन 1 पूर्ण प्रोज दिले गेलेले आहेत, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर ए जो दिले गेलेला आहे, जो तुमचा सांगते ते काय बघा, याच्यामध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लिटेड द ॲक्टिव्हिटीज इज गिवन बिलो, आपल्याला दिले गेलेलं सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द सेक्शन 1 कन्सिडरिंग द 225-30 बघा। या सगळ्यांनी पहिला जो क्वेश्चन दिले गेलेला आहे, तुम्हाला टोटली 12 आहे, है ना, टोटली 12 जो क्वेश्चन नंबर
फर्स्ट मधला ए सेक्शन आहे, त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन ए वन ए टू ए थ्री इथं दिलेले आहे, ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाय ए सिक्स हे पूर्ण क्वेश्चन टोटल ही सही क्वेश्चन सगळे किती किती मार्काचे टू टू मार्क्सचे क्वेश्चन आहेत, किती मार्क्सचे टू टू, म्हणजे क्वेश्चन नंबर एक मधला ए जो बीट आहे तुमचा तो टोटली 12 मार्काचा आहे आणि ते टोटली किती मार्क आहे तुला एकूण याला 16 मार्क्स दिले गेलेले आहे, नाही सॉरी 6 क्वेश्चन आहेत, तर 6 गुणिले किती 2, ठीक आहे 6 इंटू टू म्हणजे तुमचे किती मार्क्स झाले इथं 12 मार्क्स झाले. आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजेच बी वाला सेक्शन ज्याच्यामध्ये टू डायरेक्टेड, म्हणजे यामध्ये हा जो सेक्शन बी वाला असतो तो तुमचा नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर फॉर्म आहे. ओके ग्रॅमरचा फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे, हा तुमचा टोटली किती मार्कासाठी विचारला 4 मार्काचा असतो. ओके क्वेश्चन नंबर एक पूर्ण 12 आणि 4 16 मार्काचा क्वेश्चन नंबर पूर्ण ए दिला गेलेला आहे, ठीक आहे ना, हा तुमचा पूर्ण क्वेश्चन नंबर ए आहे जे तुम्हाला किती मार्काला विचारला गेलेला आहे 16 मार्कासाठी. आपण तशाच प्रकारे सेक्शन बीमध्ये जाऊया, जो सेक्शन ए होता त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सगळं पॅरेग्राफमध्ये असणारं जे तुम्ही शिकला त्यापैकीच असेल जे सीन असेल, आणि जो अनसीनवाला पॅसेज आहे तो तुमचा सेक्शन नंबर क्वेश्चन नंबर सेक्शन ए पैकीच क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो तुमचा अनसीन पॅसेज आहे. कोणता आहे अनसीन. आता अनसीनमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल इथे तरी मी अंडरलाईन करून ठेवतो, अनसीन एक्स्ट्रॅक्ट आहे आणि वरचा तुमचा सीन एक्स्ट्रॅक्ट होता. ओके लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर ए मध्ये जेवढा सेक्शन होता पहिला क्वेश्चन 12 मार्काचा हे पण सेम 12 मार्क, याच्यामध्ये पण ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाय ए सिक्स आहे, हा सगळे क्वेश्चन 2 मार्क्स क्वेश्चन 6 आहे, म्हणजे हाऊ मेनी मार्क्स 12 मार्क्स इथं व्हायले. सेम सेकंड भाग तुमचा रायटिंग स्किल फॉर्ममध्ये दिलेला इथे समरीमध्ये. क्वेश्चन बी, हा क्वेश्चन बी हा तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला गेलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा पॉईंट येऊ शकतो कोणता पण, त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला आपल्या टायटलला एक सुटेबल टायटल घेऊन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स काय दिले गेलेले पॉईंट्स किंवा हिंट असतात त्या बेसवर आपण क्वेश्चन नंबर सेकंडमधला बी वाला पॉईंट आपण राईट करू शकतो. ओके सेक हा झाला बी वाला, त्यामध्येच क्वेश्चन नंबर सी आहे. ओके माइंड मॅपिंग, याच्यामध्ये कसं असतं आपल्या दिले गेलेली फ्रेम डिझाईनचा वापर करून आपापले आयडिया आपले थॉट कन्सेप्ट वापरून आपण या ठिकाणी काही टॉपिकवर आपण छोटासा पॅरेग्राफ किंवा आपला रायटिंग फॉर्म करू शकतो. माइंड मॅपिंग म्हणतो तुम्ही त्याला, जे 3 मार्कासाठी आहे, म्हणजे जो दिला गेलेला पूर्ण क्वेश्चन नंबर बी किंवा क्वेश्चन नंबर सेकंड आहे हा पूर्ण क्वेश्चन नंबर सेकंड, हा क्वेश्चन नंबर ए तुमचा 12 मार्काचा आहे, त्याच्यामधला बी हा तुमचा 3 मार्काचा आहे, त्याच्यानंतर 3. ओके म्हणजे टोटली हे 18 मार्काचं तुमचं पॅसेज असेल, पॅसेज सेकंड असेल जे आपण अनसीन म्हणत असतो, ठीक आहे ना, कारण की 12 आणि 3 आणि 3 बरोबर आहे 15 आणि 3 18, ठीक आहे 18 मार्क्सचा क्वेश्चन नंबर तुमचा काय असेल सेकंड असेल, म्हणजे टोटली पहिला क्वेश्चन तुमचा झालेला आहे 16 मार्काचा आणि हा तुमचा झालेला आहे 18 मार्काचा. अशा प्रकारे तुमचा सेक्शन ए जो असेल या ठिकाणी तुम्ही बघणार आहात. त्यासोबत बोर्ड एक्झाममध्ये सेक्शन ए झाल्यानंतर पूर्ण प्रोजवर सेक्शन सी जो बी आहे जो आपण सेकंडवाला म्हणतो इथं, सेक्शन जो सेकंड आहे त्याच्यामध्ये पूर्ण पोएट्री आणि ॲप्रिसिएशन दिले गेलेलं आहे. ओके म्हणजे टोटली हा सेक्शन जो सेकंड असतो ना तो टोटली तुम्हाला 14 मार्कासाठी वापरला जात असतो. किती मार्कासाठी 14 मार्क्स, लक्षात ठेवा की तो तुमचे 14 मार्क आहेत क्वेश्चन नंबर थर्ड आणि मध्ये ए आणि बी हा पूर्ण टोटली तुमचा किती मार्काचा आहे 14 मार्काचा आहे. तर याच्यामध्ये बघूया आपण काय काय म्हटलेलं गेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आज ए जे सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला सीन एक्स्ट्रॅक्ट फॉर्म, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ऍक्टिव्हिटी मधलाच पोएट्री असतील तुम्हाला याच्यामध्ये, याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे क्वेश्चन 5 दिले गेले, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो, जसे की ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे याच्यामध्ये, इंटरफरन्स आहे, है ना, ॲनालिसिस आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स नंतर पोएट डिवाइसेस आणि क्रिएटिव्हिटी कंपोज. ओके 2 to 4 लाईन्समध्ये लिहायचं असते, काही खूप अवघड नाही आहे हा वाला सेक्शन. याच्यामध्ये टोटली 5 क्वेश्चन आहे आणि 5 पैकी तुम्हाला 5ही लिहायचे आहेत. इथं 5 into 2 म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी दिले गेलेलं आहे आणि टोटली 10 मार्क्स. ओके पुढे जाऊया, याचमध्ये कवितेचं एक ॲप्रिसिएशन लिहा लावलं गेलं जात असतं. ओके आता ॲप्रिसिएशन हा प्रत्येक कवितेचं वेगवेगळं असतं, जवळपास आपण जर कोणत्याही 6 कवितेचं जरी 5 कविते 4 कविता जरी तुम्ही केलं, जसं की या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण लिंक पाठवणारच आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही जर क्वेश्चन पेपर सॉल्व जर केलात खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमची लिंक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन डाउनलोड करून सॉल्व करू शकता. सेक्शन जो थर्डमधला बी आहे हा ॲप्रिसिएशनवर डिपेंड आहे आणि ॲप्रिसिएशन तुम्हाला टोटली 4 मार्क्सचा असतं. किती मार्क्सचा असतं 4 मार्क्स, म्हणजे टोटली तुमचा सेक्शन जो सेकंडवाला आहे तो टोटली 14 मार्कासाठी विचारला जात असतो. ठीक आहे लक्षात ठेवा. आपण आता थोडं पुढच्या सेक्शनकडे जाऊया.
सेक्शन थर्ड वाला. ओके सेक्शन थर्ड काय म्हणते बघूया आपण. सेक्शन थर्ड मध्ये काय म्हणणं आहे, सेक्शन थर्ड मध्ये बघा पूर्ण रायटिंग स्किल आहे. आता रायटिंग स्किल मध्ये काय जेवढं आपल्याला जमेल, आता रायटिंग स्किल मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ द पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू, स्पीच, है ना, कंपेरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया, या सगळ्या गोष्टी, जसं की आता पुढे ब्लॉग रायटिंग आहेत, रिव्ह्यू आहे, है ना, एखादी मूवी दिली गेलेली असेल तर. ठीक आहे, तर आपण बघूया सेक्शन थर्ड मध्ये काय म्हणलं जातं. तर बघा क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन मध्ये, जसं क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे ना, ए बी सी डी असे चार पॉईंट आहेत. ओके, प्रत्येक पॉईंट हा तुमच्या चार मार्कसाठी असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. जसं की तुम्ही स्पीचला कंपल्सरीमध्ये कॅम्परिंग आहे, त्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे, म्हणजे कुठल्या पण तीन पैकी ह्याच्यामध्ये तीन प्रत्येक क्वेश्चनला ऑर असतं. जे क्वेश्चन तुम्हाला तिघापैकी एक लिहायचं तुम्ही तो लिहू शकता. प्रत्येक ईमेलमध्ये आता ईमेलला रिपोर्ट रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंगला तुम्हाला इंटरव्ह्यू आहे. डब्ल्यूएस क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. डब्ल्यूएस क्वेश्चनमध्ये बी रायटिंग स्किल चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू जर 10 क्वेश्चन जरी केलात तर तुमचे 4 आउट ऑफ 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात. ओके, हे काय अवघड आहे सेक्शन सी, या टोटली 16 मार्कासाठी गेलेला आहे. हा पूर्ण 16 मार्कासाठी आहे, जिथे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. प्रत्येकाला ऑर क्वेश्चन असतो, त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तीन पे कुठलं तर तुम्ही समजा एखाद्या सेक्शनमधला ईमेलच केलात, एखाद्या सेक्शनमधला स्पीच केलात, एखाद्या सेक्शनमध्ये तुम्ही स्टेटमेंट ऑफ द पर्पज केलात किंवा ग्रुप डिस्कशन केलात, ते टोटली तुम्हाला मार्क्स मिळणे मिळणार आहे. ठीक आहे ना, सेक्शन सीमध्ये तुमचा रिव्ह्यू आणि ब्लॉग आणि अपील आहे, म्हणजे ज्या समजा एखादी मूवी आहे तुम्हाला माहीत आहे, जसं की आपण एक्झाम्पलमध्ये आपण 3 रेट्स घेऊ शकतो, त्याची पूर्ण जर रिव्ह्यू टायटल देऊन पर्पज काय मध्ये एखादं एक्सप्रेशन तुमचं आपण ते जर लिहिलं तरी तुमचं पूर्णपणे 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतात. पण सगळ्यांना या ठिकाणी आपापली ॲक्युरी असली पाहिजे, प्रत्येक लिहिण्याची स्किलवर डिपेंडेड आहे की मार्क्स कसे मिळवायचे ते. ठीक आहे, हा सेक्शन जो थर्ड आहे त्याच्यामध्ये पूर्ण रायटिंग स्किल आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्या चार सेक्शनच्या ए बी सी डी या चारही क्वेश्चनचा इथं उपयोग आणि त्याचा आपण फायदा घेऊ शकता. आपण जाऊया चौथ्या सेक्शनमध्ये. चौथा सेक्शन आहे आपला लिटरली ग्रीन इन द नॉवेल. आपण फंक्शनली आपण मॅक्सिममली त्याला काय म्हणूया, या ठिकाणी नॉवेलचं सेक्शन आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5, जसे क्वेश्चन नंबर आतापर्यंत आपण जे 4 बघितलं, आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा क्वेश्चन नंबर 5 सुद्धा 4 मार्क्ससाठी आहे, आणि याच्यामध्ये पण 2 क्वेश्चन 5 मध्ये ए वाला बीट आहे. फर्स्ट वालच्यामध्ये आहे ॲक्टिव्हिटीज ऑन द हिस्ट्री ऑफ लॉंग इंग्लिश लँग्वेज. या ठिकाणी सांगितलं आपल्या दिल्या गेलेल्या ॲक्टिव्हिटी बेसवर आपल्याला इंग्लिश नॉवेलविषयी माहिती माहीत पाहिजे. आणि दुसरा बी क्वेश्चन सेम टू सेम आहे. ओके, कधी कधी याच्यावर काय करतात, एम सी क्यू किंवा मॅच द पेअर, कॉलम किंवा अनोलॉजी, फिल इन द ब्लँक, ट्रू ऑर फॉल्स, किंवा एखाद्या नॉवेलविषयी तुम्हाला माहिती किंवा त्याची छोटीशी शॉर्ट स्टोरीसारखं तुम्हाला लिहावं लावू शकतात. म्हणजे कसं आहे, ॲक्टिव्हिटी 5 ए जे आहे ना, एक टेक्स्ट बुक कंटेंटपैकी आहे. जसं की आपण कंटेंट 4.1 पाहिलं होतं, तरी यापर्यंत आपण नोट या ठिकाणी नोट दाखवली गेलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलेलं आहे, की इट इज द टेक्स्ट बुक कंटेंट. ओके, याच म्हणजे क्वेश्चन नंबर हा जो 5 वाला होता तो पूर्ण तुमचा 4 मार्काचा आहे, 4 वाला 4A. सॉरी 5A. आणि याच्यामध्ये 5B सुद्धा किती मार्क्सला आहे, 4 मार्क्सला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा एखादं तुम्हाला दिलेलं क्वेश्चन तुम्हाला नियर अबाउट 50 वर्ड 50 शब्दामध्ये तुम्हाला लिहावं लागतं असतं. 15 वर्ड्स तुम्हाला लिहिणे लिहिणं आहे. याच्यामध्ये काही खूप अवघड नसते. याच्यामध्ये एक स्ट्रक्चर, एक थीम, एक सेटिंग असते तुमची, एक छोटी फॉर लँग्वेज कॅरेक्टर, लँग्वेज आपण कशाप्रकारे राईट करत असतो, ती स्टोरी किंवा काही लिहायला होतो आपण, तो पार्ट कशावर डिपेंडेंट आहे, त्याला एक छोटं स्ट्रक्चर असलं पाहिजे. त्याची एकदम परफेक्ट एक थीम जर बसली तर थीमच्या डिपेंडेडवर तुम्हाला टोटली मार्क्स मिळू शकतात. ओके, एखादा क्वेश्चन पेपर तुम्ही जेव्हा सॉल्व करसाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती आणि कशाप्रकारे राईट करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की क्वेश्चन पेपर कसा असतो आणि त्याची आन्सर शीट सुद्धा. ठीक आहे ना, तर पुढे जाऊया. यामधलाच क्वेश्चन 5th मधला सी हा सेक्शन आहे, हे पण 50 वर्डमधले यायचे, हे पण टोटली 4 मार्क्ससाठी आहे. ओके, हा पुन्हा 4 मार्क्स. याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा तेच डिस्क्रिप्शन, एक्सप्लेनेशन दिलं, कम्पेअर दिलं द कॉन्ट्रॅक्ट ऑफ द नेम, डिस्कशन, इलिस्ट्रेशन, इंटरव्ह्यू, नेटेड, जस्टिफाय, फाइंड द आयडेंटिटी, एवढ्या सगळ्या सेक्शन्स याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतो, वापर करायचा असतो. ठीक आहे ना, ठीक आहे. सेक्शन सी, जेव्हा एक सेक्शन जेव्हा आपण सी मध्ये 4 मध्ये येतो तेव्हा मध्ये जे 5th A, 5th B, 5th C आणि 5th D जो वाला सेक्शन आहे,
टोटली चार चार म्हणजे 16 मार्काचा जो तुमचा सेक्शन नंबर 4 आहे, त्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुमची रायटिंग स्किलवर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही दिलेला क्वेश्चन कशाप्रकारे राईट करू शकता आणि त्याच्याविषयी तुमची माहिती तुमच्याकडे किती आहे त्याला तुम्ही कशाप्रकारे डिस्क्राईब करू शकता, त्यांचं एक्सप्लेनेशन, त्याचं कम्पेअर, त्याचं कॉन्ट्रास्ट, त्याचं नेम, त्याचं डिस्कस, या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण या ठिकाणी केला जात असतो, जे की आपण सेक्शन 4 मध्ये पाहत आहोत. ठीक आहे ना? अशा प्रकारे टोटली तुमचा जो सेक्शन 4 आहे तो इथे संपतो. एक छोटीशी खाली नोट दिली गेलेली आहे, काय सांगितलेलं, क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 प्युअरली ऍक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन. हे नोट तुम्ही वाचू शकता, हे काही तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण लक्षात ठेवा जे क्वेश्चन सेक्शन 4 मध्ये जे क्वेश्चन नंबर BCD आला, प्युअरली मेमरी बेस्ड क्वेश्चन, हे सगळं तुमच्या स्किलवर डिपेंडेड आहे आणि याच्यामध्ये थॉट व्हरायटी ऑफ द ऑप्शन्स आर द मेन्शन टू इच प्लेस सिमिलर फॉर्म शुड नॉट बी द रिपीटेड थ्रू आउट द सेक्शन 4. ओके, या सगळ्या सेक्शन 4 हा तुमच्या स्किल बेसवर डिपेंडेड आहे, हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन जो तुमचा जो लास्टवाला आहे 4th वाला सेक्शन, या सेक्शनमध्ये तुम्ही पूर्ण अवेल बेसवर अभ्यास केला गेला असेल तर आपण ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे पेपर सॉल्व करू शकतो. सो तर याच्यानंतर याच फॉर्ममध्ये तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल असेल, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन जॉईन व्हा. तुम्हाला इंग्रजीचा एक पेपर बघायला मिळेल विथ आन्सर शीट, क्वेश्चन पेपर भरपूर अवेलेबल आहेत. बाकीचा पार्ट आपण जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो असेल तुमच्या नेक्स्ट सब्जेक्टवर. तर आपण आज इथे थांबूया. थँक्यू.